राजमुद्रा हा राज्याच्या प्रशासनात महत्त्वाचा भाग असतो. राजमुद्रेवरून राजा आणि राज्याची ओळख होत असते. त्यानुसार स्वकीय वतनदारांना स्वराज्याच्या एक छत्राखाली आणण्यासाठी शिवरायांनी पुण्याच्या जहागिरीपासून मोहरेचा वापर केलेला आढळतो. राजमुद्रा म्हणून शिवरायांनी प्रतिभचंद्र रेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनु शिवशेषा मुद्रा भद्राय राजते या मुद्रेचा वापर केलेला आढळतो. याचा अर्थ म्हणजेच प्रतिप्रदेच्या चंद्रकलेप्रमाणे शहाजीपुत्र शिवरायांची सत्ता दिवसेंदिवस वाढत जावो व ती विश्ववंदिता हो ही मुद्रा भले करण्यासाठी विलसित हो. यानंतर शिवरायांनी आपल्या प्रधानांचा जो शिक्का करून घेतला त्यातील शब्द असे शिवनगरपती हर्षनिदान सामराज मतिमत प्रधान. शिवरायांचा राज्याभिषेक होऊन त्यांनी आपले अष्टप्रधान मंडळ जरी इसवी सन 674 साली स्थापले असले तरी हा त्यांचा प्रधानांचा शिक्का इसवी सन 653 पासून वापरत होता. राज्याभिषेकानंतर नवीन शिक्क्यासाठी कविंद्र परमानंदांनी सुंदर श्लोक तयार केलेला होता, पण या मजकुराचा शिक्का वापरत आल्याचे दिसून येत नाही. शिवरायांच्या सिंहासनारोहणाच्या वेळी पुरोहित गागाभट्टांनी मोत्यांची झालर लावलेले रत्नजडित राजछत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर धरले, राजवस्त्रे अर्पण केली, राजदंड हातात दिला आणि क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती या बिरुदावलीचा उद्घोष केला. तर शेजवलकर यांच्या म्हणण्यानुसार राज्याभिषेक शक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 23 पत्रातून शिवाजी महाराज स्वतः क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपती एवढीच बिरुदावली लावताना दिसतात. औरंगजेब ज्याप्रमाणे फरमानावर हाताचा पंजा किंवा बोटांचे ठसे उमटवीत असे तसे शिवराय कधीच करीत नसे. हाताचे ठसे फक्त सुभेदार सरदार इत्यादीत खास लोक ओळखू शकतात, आमरायतेला त्याची ओळख नसते. त्यामुळे ते ठसे राजाचेच आहेत असे रायतेला समजत नसे. शिवाय शिवरायांनी आपल्या प्रधानांचा शिक्का करून घेतलेला असल्यामुळे त्याचा राज्यव्यवहारात सर्रासपणे उपयोग होत असल्यामुळे राज्यव्यवहारात एक प्रकारची पारदर्शकता आलेली होती व लोकशाही पद्धतीत सचिवाप्रमाणे ते प्रधान मंडळ राजमुद्रेचा वापर करीत असल्यामुळे शिवरायांचे स्वराज्य हे एक प्रकारचे अध्यक्षीय पद्धतीचे किंवा लोकशाही पद्धतीच्या राज्यव्यवस्थेसारखे राज्य असल्याचे वाटत होते. तेव्हाच्या सरंजामशाहीच्या पद्धतीतून शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य म्हणजे शिवशाही होते. हे रयतेचे राज्य होते म्हणजे ते लोकशाही पद्धतीचेच राज्यव्यवस्थेचे राज्य होते हे त्यांच्या प्रधानमंडळांच्या राजमुद्रेवरून अधिक स्पष्ट होते. राज्यांच्या प्रशासनात राजमुद्रेचा वापर करून राज्यकारभारात पारदर्शकपणा व प्रशासनातील कागदपत्रांना सरकारीपणा आणून देण्याचे सूत्र शिवरायांनी जगाला दिलेले होते. ठसे कागदावरी पंजाचे काहीतरी स्वाक्षरी राजाची अधिकृत निशाने नव्हती पत्रावरी, अशी अनियमित कागदपत्रे बादशिवाने केली, डौलदार वाक्याची मुहर दस्तावेजी आली. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.